हरि ओम, मी आशिष साहेबराव पाटील, माझा निवास गणेश कॉलनी जळगाव येथे आहे आणि माझ्या बापूकडे मी आल्यानंतर बापूकडे नियमितता अशी माझी नव्हती. बापूकडे जावं, बापूच्या दर शनिवारी उपासना करावी असं मला कधीकधी मनात कुप्रवृत्ती यायची. असं म्हणलं तरी चालेल, कधीतरी उपासना केंद्रात जायचं किंवा नाहीही जायचं असंच चाललेलं होतं. आणि ऑगस्ट 2012 गणपती बसलेल्या असतानाची घटना आहे. माझा मुलगा 3 वर्षाचा होता तेव्हा, आणि त्याच्या अगोदरची एक घटना सांगतो. म्हणजे बापू कसं आपल्याकडे येणाऱ्या आपत्तीचं निवारणाची सोय करून ठेवतो हे फार महत्त्वाचं उदाहरण मी सांगत आहे. माझ्याकडे मी नुकतीच स्विफ्ट मारुतीची स्विफ्ट गाडी सेकंड हँड घेतलेली होती आणि ती दुजबी अशी चालवता येत होती मला. मला पूर्ण काही असं तिला कौशल्य नव्हतं चालवण्याचं. आणि 5-7 दिवसापासून ती गाडी पंक्चर होऊन दारापुढे उभी होती. मी वेळेअभावी तो पंक्चर काढायला जाऊ शकत नव्हतो. पण त्या दिवशी काय वाटलं काय माहिती, मी कोर्टातून लवकर आलेलो होतो काम आटोपून 4-4:30 वाजेकडे. मग म्हणतो चला ही दर कधीपासून आपल्या दारापुढे पंक्चर गाडी काही योग्य वाटत नाही, म्हणून त्या गाडीचा मी पंक्चर काढला. आणि पंक्चर काढल्यावरती मग माझे दोघं मुलं, एक मोठा मुलगा आणि दुसरा 3 वर्षाचा मुलगा, हे दोघं गाडी नुकतीच नवीन आलेली असल्यामुळे पप्पा आम्हाला फेरी पाहिजे, अरे राजांनो मी थकलो आहे, आता नंतर तुम्हाला फेरी देईन. आणि असं म्हणून मी घरात आलो. घरात आल्यानंतर माझे मुलं, माझा मित्र मला मदतीला आलेला होता, तो जाईपर्यंत त्याला टाटा करण्यासाठी बाहेर थांबलेले होते. आणि मी घरात येत असताना आमचं घर गात पुढच्या भागात मोठ्या भावाची फॅमिली जाते आणि मागच्या भागात मी राहतो. मी मागच्या भागात येत असताना मी मिसेसला विचारलं, का ग वहिनी दिसत नाही आहेत, काय कुठे गेले आहेत? ती मिसेस बोलली, अहो त्या गच्चीवर बसल्या वगैरे असं काही. आणि तिने चहा आणून माझ्या हातात ठेवला आणि मी चहा प्यायला बसणार. तेवढ्यात माझे मुलं मागून धावत घरात आले, ते त्यांना त्यांच्या काकूचा आवाज वरती गच्चीवर गेला म्हणून ते गच्चीवर गेले. आणि गच्चीवर गेल्यानंतर मी चहा प्यायला बसलो, त्याच वेळेस नेमका माझा लहान 3 वर्षाचा मुलगा लोकेश हा गच्चीवरून खाली पडला. आणि पडल्याबरोबर त्याने आरोडी मारली आई, आणि पडला आणि तेव्हाच तो कोमात गेला. त्याच्या कानातून रक्त वाहत आहे आणि तो कोमात गेलेला आहे, हालचाल नाही आहे, निश्चित पडलेला आहे. तशाच परिस्थितीत मी हातातली कपशी सोडली आणि त्या मुलाला घेतलं, गाडीची चाबी काढली आणि गाडीत घेऊन बसलो. माझी मिसेस आली, तिने त्या माझ्या मुलाला घेतलं जवळ आणि आम्ही गाडी काढली. गाडी काढून खाजेम्याजवळ एक नवीन दवाखाना झाला होता, तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर त्या दवाखान्यात त्यांनी सांगितलं, वा इथं आम्ही याच्यावरती उपचार करत नाहीत, तुम्ही चिराई हॉस्पिटलला न्या. म्हणून मग आम्ही जसं गेलो मध्ये तसंच परत फिरत आलो, तर तेव्हा एक व्यक्ती कोण होती काय होती मला माहीत नाही, ती म्हणे, दादा तुम्ही त्या मुलाला धरा, त्या बाईंना त्या मुलाला धरता येत नाही आहे, तर तुम्ही त्याला धरा आणि मी गाडी चालवतो. आणि त्या व्यक्तीने गाडीची चाबी घेतली, मी मुलाला धरलं आणि आमचा फॅमिली डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्याकडे गेलो. त्यांनी ते सांगितलं की बा असं असं इथं चिरायूला जा, म्हणून मग आम्ही परत चिरायूला आलो. तर तेवढा वेळ त्या व्यक्तीने गाडी आणली आणि आम्हाला चिरायूला सोडलं. नंतर ती व्यक्ती केव्हा गेली, कशी गेली, काय नंतर कधी भेटलीच नाही, चाबी कोणाजवळ दिली हे सुद्धा कळलं नाही, पण कोण होतं ते माहीत नाही. चिरायूला मुलाला ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर
त्या डॉक्टर त्या दवाखान्यात डॉक्टर हुजूर बाजारे म्हणून एक न्युरोलॉजिस्ट आहेत, ते ऑपरेशनला होते कुठेतरी, तर त्यांनी फक्त निरोप पाठवला की त्या मुलाचा सी टी स्कॅन करून मागवा. ही संध्याकाळची 6 वाजेची घटना आहे माझ्या मुलाची. मग सी टी स्कॅनसाठी ॲम्ब्युलन्समध्ये त्याला नेलं आणि आणलं आणि रात्रीला 8 वाजेला डॉक्टर हुजूर बाजारे आले आणि त्यांनी मला मध्ये बोलवलं कॅबिनमध्ये. तोपर्यंत रिपोर्ट पण आलेला होता सी टी स्कॅनचा. तो सी टी स्कॅनचा रिपोर्ट पाहून त्यांनी सांगितलं सगळं जी परिस्थिती आहे ती, की व तुमच्या मुलाचं ऑपरेशन करावं लागेल 3 दिवसानंतर. आज मी काहीही सांगू शकत नाही त्या मुलाबद्दल, पण 3 दिवसानंतर ऑपरेशनची तयारी ठेवा. नंतर त्याच्या कानातून जे रक्त वाहतं आहे ते रक्त कधी बंद होईन वाहणं ते मी सांगू शकत नाही. नंतर तो जो कोमात गेलेला आहे तो कोमातून कधी बाहेर येईन हेसुद्धा मी सांगू शकत नाही, परंतु 3 दिवसानंतरच मी ऑपरेशन करू शकतो. अशा सगळ्या म्हणजे जी जी काही सिच्युएशन आहे ती सिच्युएशन पाहिल्यानंतर त्यांनी मला हे सांगितलं. मी तिथून बाहेर पडलो. बाहेर येऊन माझ्या नातेवाईकात मला माझ्या मुलाला इथं ठेवायचं नाही, आपण इथून हलवू कुठे पण नेऊ, पण जो गॅरंटी घेईन तिथं नेऊ. सगळ्यांनी विरोध केला, हे पहा रक्त वाहत आहे, रात्री रिस्क नको, आपण रात्रभर इथंच ठेवू आणि मग आपण ठरवू सकाळी काय करायचं तर, पण रात्रभर इथंच ठेवू. मग सगळ्यांचं ऐकावं लागलं मला आणि रात्रभर त्याला तिथंच ठेवलं. रात्रभर फक्त मला एक सुविधा मिळाली, तिथं आय सी यूमध्ये माझ्या मुलाजवळ मला बसायला मिळालं आणि त्यावेळेस आमच्या केंद्राच्या वर्षा विरा यांच्याकडून मला निरोप आला की वा बापूचा मनसामर्थ्य दाताचा मंत्र तुम्ही जप करत राहा, तुम्हाला नक्कीच काही ना काही बदल जाणवतील. आणि त्याप्रमाणे मी रात्रभर माझ्याबद्दल मुलाजवळ बसलो होतो तो आणि आमचा जप चाललेला होता. एकी साईडने तो बसला आहे पुतण्या विनीत म्हणून आणि एकीकडनं मी, आमचा रात्रभर जप चाललेला अखंडपणे. आणि सकाळी 6 वाजेला माझा मुलगा कोमातनं बाहेर आला आणि मला जो मिठी मारली त्याच्यानंतर परत 24 तासाने आम्हाला सी टी स्कॅन करायला सांगितलेला होता डॉक्टर हुजूर बाजारांनी. आता मुलगा कोमातून बाहेर आल्यानंतर मग मी जवळजवळ म्हणजे 70-80% तर मी नॉर्मल होऊन गेलो होतो. चला आपला मुलगा व्यवस्थित आहे, तो बोलतो आहे, सगळं व्यवस्थित आहे म्हणून मी नॉर्मल झालेलो होतो. आणि माझ्या मनात ते सगळे किंतु परंतुही निघून गेले होते. आणि 24 तासानंतर परत सेकंड सी टी स्कॅन रिपोर्ट आला आणि तो रिपोर्ट पाहिल्यानंतर न्युरोलॉजिस्ट हुजूर बाजारे यांनी तो पाहिला आणि त्यांनी व्यक्त केलं त्यांचं मत की माझ्या आयुष्यात माझ्यासमोर ही केस आलेली ही पहिली केस आहे की इतके फास्ट डेव्हलपमेंट या मुलामध्ये झालेल्या आहेत आणि याला आता कोणत्याही ऑपरेशनची आवश्यकता नाही, याला फक्त आमच्या सुपरविजनमध्ये 7 दिवस राहू द्या. आम्ही स्वतःला फार दोष दिला, अरे 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 केवढी मोठी चूक केली. म्हणजे बापू हा प्रत्येक वेळी कसा क्षणोक्षणी आपल्याजवळ असतो याची प्रचिती मला त्यावेळेस आली. अंबज्ञ नाथ संविद नाथ संविद.